नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अड्डा 24/7 मराठीच्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। वेलकम ऑल ऑफ यू। अड्डा 24/7 मराठीच्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन विद्यार्थी मित्रांना आपण उपलब्ध करून देतो। आणि आजच्या आपल्या सेशन मध्ये आजचा जो दिवस आहे, दिनविशेष आपला जो आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे। दोन क्रांतिवीर जे आहेत, वासुदेव बळवंत फडके आणि क्रांतिवीर लहुजी साळवे यांचं आज पुण्यस्मरण आहे। तर या दोन महान क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी जे आहे, एक भारतातील क्रांतिकार्याचा पाया घातला होता। तर त्यांच्या संदर्भात आजच्या सेशन मध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करणार आहोत, ज्या की आपल्याला सगळ्या येणाऱ्या आपल्या एमपीएससीच्या कंबाईंड गट व गट क परीक्षांसाठी उपयुक्त सुद्धा ठरतील। तर सुरू करूयात आपल्या सेशनला। पण सेशनला सुरू करण्याच्या पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला आपल्या सेशनला लाईक करा। चला सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला। तर बघा, आजचा जो दिवस आहे, वासुदेव बळवंत फडके आणि लहुजी साळवे हे दोन्ही आपले क्रांतिवीर जे आहेत, यांचा आज स्मृती दिन आहे। या दोन क्रांतिकारकांनी भारतातील क्रांतिकार्याचा पाया घातला आणि पुढे त्याच्यानंतर मग सावरकर असतील, भगतसिंग असतील, या सगळ्यांनी हा पाया मजबूत केला होता। तर आता यांच्याबद्दल आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी जाणून घ्याव्या लागतील। लहुजी साळवे हे एक महत्वाचं व्यक्तिमत्व होतं, त्यांना उस्ताद लहुजी साळवे या नावाने ओळखलं जायचं, कारण ते मल्लविद्येमध्ये एकदम त्यांचं प्रावीण्य होतं आणि त्यांनी अनेक तालमीच्या माध्यमातून अनेक लोकांना प्रशिक्षण दिलं होतं। वासुदेव बळवंत फडके यांना आपण आद्य क्रांतिकारक म्हणतो, का तर त्यांनी क्रांतिकार्याचा पाया घातला, त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहेत। तर असे हे दोन महान जे आहेत व्यक्तिमत्व, यांच्याबद्दल आपण डिस्कस करूयात। तर बेसिकली त्यांची व्यक्तिगत माहिती, जर त्यांनी कुठल्या संस्थांशी संबंधित असतील किंवा कुठलं आणि कार्य असेल, त्यांचं काही योगदान होतं, म्हणजे ऍक्च्युअल त्यांनी क्रांतिकार्यामध्ये काय योगदान दिलं होतं, आपल्याला ही जी व्यक्तिगत माहिती आहे, किंवा त्यांना आपण आद्य क्रांतिकारक दोघांनाही म्हणतो, पण त्या दोघांनी ऍक्च्युअली काम काय केलं होतं, हे सगळं आपल्याला बघायचं आहे आत्ताच्या आपल्या सेशनमध्ये। चला पटापट बघूयात। आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण वासुदेव बळवंत फडकेंवर येऊयात। त्यांचा जन्म झालेला 1845 साली शिरडोन पेण तालुक्यामध्ये आहे, शिरडोन जिल्हा रायगड। फडक्यांचं मूळ घराणं होतं कोकणातलं, केळशीमधलं, आणि त्यांचे आजोबा यांना पेशव्यांच्या काळामध्ये कर्नाळा हा जो किल्ला आहे त्याचं किल्लेदार पद देण्यात आलं होतं। तर वासुदेव बळवंत फडके यांनी अनेक जे आहेत नोकऱ्या केल्या होत्या। पहिली नोकरी होती GIP रेल्वेमध्ये, म्हणजे ते रेल्वे खात्यामध्ये लिपिक म्हणून कार्यरत होते त्यांचं इंग्रजी शिक्षण झाल्यानंतर। त्याशिवाय ग्रँट मेडिकल कॉलेज जे मुंबईला निघालं होतं, तिथे लेखनिक सुद्धा होती। बघा, ही महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला रेल्वे खात्यामध्ये लिपिक हे माहिती आहे, पण ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा ते लेखनिक म्हणून कार्यरत होते। आणि मग शेवटी, म्हणजे उठाव करण्याच्या आधी, ते लष्कराच्या खात्यामध्ये अकाउंट्समध्ये, उठावाच्या आधी अकाउंट्समध्ये पुन्हा एकदा लिपिक म्हणून जॉईन झाले। तर वासुदेव बळवंत फडके यांनी एकंदरीत ब्रिटिश सरकारच्या व्यवस्थेमध्ये काम बघितलेलं होतं, त्यामुळे त्यांना ब्रिटिशांबद्दल संपूर्ण माहिती होती। आणि मग त्यांची बदली पुण्याला झाली होती। तर पुण्याला असताना त्यांनी दोन महत्वाच्या गोष्टी केल्या होत्या, एक म्हणजे ऐक्यवर्धिनी सभा ही एक संस्था स्थापन केली होती आणि पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट या संस्थेशी ते संबंधित होती। तर या पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या प्रकारची भाषणं लोकांमध्ये द्यायचे, ब्रिटिशांच्या विरुद्ध एक प्रकारे जनजागृती करण्यासाठी त्यांनी या संस्थेचा उपयोग केला होता। पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूटने काय केलं होतं, तर बडोद्याचे आपले जे गायकवाड महाराज आहेत त्यांना पदच्युत केलं होतं, त्याचा निषेध केलेला, बडोद्याच्या गायकवाड महाराज यांना पदच्युत केलं होतं ब्रिटिशांनी, त्याचा निषेध सुद्धा या पुणा नेटिव्हनी केलेला होता। आणि इनफॅक्ट असं म्हटलं जातं की वासुदेव बळवंत फडके यांच्या मनात ऑलरेडी ब्रिटिश सरकारविषयी राग होता, तो राग फडके महाराज यांना बडोद्याच्या गायकवाड महाराजांना पदच्युत केल्यामुळे जास्तच तो हे झाला। आणि त्याला तत्कालीन कारण काय ठरलं, तर वासुदेव बळवंत फडके यांची कर्मभूमी पुणे ठरलेली होती आणि 1876 ते 1878 या काळात महाराष्ट्रात मोठे दुष्काळ पडलेले, आणि त्याच वेळेला वासुदेव बळवंत फडके यांची आई सुद्धा आजारी होती, पण तरी त्यांना रजेचा अर्ज जो आहे हा काही ब्रिटिश सरकारने मान्य केला नाही, आणि त्यामुळे वासुदेव बळवंत फडके यांनी ठरवलं की आता ब्रिटिशांच्या विरुद्ध आपल्याला उठाव करणं आवश्यकच आहे। पण दुर्दैवाची गोष्ट, त्यांना सुशिक्षित वर्गाचा पाठिंबा मिळाला नाही। आपण बघितलं, त्यांनी वेगवेगळ्या संस्था काढलेल्या होत्या, सुशिक्षित वर्गाचा पाठिंबा मिळाला का, तर नाही मिळाला, कारण त्यांनी या ज्या सगळ्या संस्था काढलेल्या,
या संस्थांच्या माध्यमातून जनजागृती केलेली, सुशिक्षितांना जागृत केलं होतं, पण त्यांचं म्हणणं क्रांतिकार्याकडे वळू नये असं होतं सुशिक्षितांचं. मग त्यामुळे त्यांनी काय केलं तर रामोशी धनगर या समाजाकडे ते वळले. आता रामोशी आणि धनगर समाजाचं एक वैशिष्ट्य काय, तर या समाजाला ब्रिटिशांच्या अगोदर छत्रपतींच्या काळात, पेशव्यांच्या काळात पारंपरिक हक्क होते. तर ते पारंपरिक हक्क जे आहे ते पारंपरिक हक्क ब्रिटिशांनी काढून घेतलेले, म्हणजे किल्लेदार असतील किंवा ठराविक भागाचं कायदा सुव्यवस्थेचं रक्षण असेल तर ते काढून घेतलं होतं. त्यामुळे हे दोन समाज नाराज होतेच. मग या देशभक्त सहकाऱ्यांना हाताशी घेऊन वासुदेव बळवंत फडके यांनी क्रांतिकार्याची एक ज्योत पेटवली. त्यांनी मग सावकारांवर दरोडे घातले, ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांना मारण्याचं ठरवलं, अशा भरपूर गोष्टी त्यांनी केल्या. आणि मग ब्रिटिश सरकारने सुद्धा वासुदेव बळवंत फडकेंच्या विरुद्ध ताकद लावली. आणि याच्यात मेजर डॅनियल हे नाव महत्वाचं आहे. तर या मेजर डॅनियल नावाच्या अधिकाऱ्याने वासुदेव बळवंत फडके हे गाणगापूरला आहेत असं कळलं, तर तिथे वेढा दिला होता. गाणगापूरला का, तर वासुदेव बळवंत फडके हे दत्त महाराजांचे भक्त होते आणि त्यांनी दत्त महात्म्य हा ग्रंथ सुद्धा लिहिला होता. दत्त महात्म्य हा ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिलेला होता. पण ते तिथून निसटले. पण कर्नाटकमध्ये विजापूरला देवर नावडकी या ठिकाणी एका बुद्ध विहारामध्ये ते विश्रांती घेत होते. तिथे मेजर डॅनियलने त्यांना पकडलं, त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे चालवले आणि त्यांच्या बचावाचं काम महादेव आपटे यांनी केलेलं होतं. आणि गणेश वासुदेव जोशी, सार्वजनिक काका आणि महादेव आपटे यांनी त्यांचं वकीलपत्र पण घेतलं होतं. पण दुर्दैवाने वासुदेव बळवंत फडके यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठवली काळ्या पाण्याची. एडनच्या तुरुंगात त्यांची रवानगी झाली. पण पुढे त्यांचं त्यांनी असं म्हटलं जातं त्यांनी आत्महत्या केली, तर काही ठिकाणी म्हटलं जातं त्यांचं रोगामुळे त्यांचं निधन झालं, जे काही असेल ते. पण एक महान क्रांतिकारक जो आहे तो देशासाठी शहीद झालेला होता. तर अशा पद्धतीने वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक मानलं जातं. आता दुसरं जे नाव आपल्याला बघायचं आहे, दोन क्रांतिकारकांबद्दल आपण बघणार आहोत, तर उस्ताद लहुजी साळवे यांच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. तर लहुजी साळवे यांचा जन्म कुठे झालेला, जन्म झालेला पुणे जिल्ह्यात भिवडीपेठ या ठिकाणी, पुणे जिल्ह्यात भिवडीपेठ या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला. आणि त्यांचं मूळ आडनाव राऊत होतं, हे लक्षात घ्या, मूळ आडनाव होतं त्यांचं राऊत. आणि त्यांच्या कुटुंबावर सुद्धा पुरंदर तालुक्यातल्या काही गावांच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी होती, पण ती ब्रिटिश सरकारने ऑब्व्हियसली काढून घेतली होती. पुढे ते पुण्यात स्थायिक झालेले त्यांचं कुटुंबीय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे आपले लहुजी साळवे जे आहेत यांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जायचं, उस्ताद विशेषतः नावाने ओळखलं जायचं, कारण तालमीतले ते एक प्रशिक्षक होते. तर त्यांनी गन्सपेठेमध्ये व्यायामशाळा सुरू केलेली, लहुजी साळवेंनी गन्सपेठेमध्ये व्यायामशाळा सुरू केलेली. आता पुढे काय झालं तर ते सुद्धा आपण बघूया. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे तीन महत्वाचे मुद्दे आहेत, मल्लविद्या. तर त्यांनी काय केलं तर मल्लविद्येचं प्रशिक्षण त्यांनी विविध लोकांना द्यायला सुरुवात केलेली. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट, महात्मा ज्योतिराव फुले, सदाशिवराव गोवंडे, वासुदेव बळवंत फडके, अप्पासाहेब भांडारकर, विठोबा गुटाळ या सगळ्यांना शस्त्र चालवण्याचं पण प्रशिक्षण दिलं. म्हणजे आपण जे मगाशी बघितलं वासुदेव बळवंत फडके आपण जे म्हणालो, पण आता वासुदेव बळवंत फडकेंना ट्रेन करण्याचं जे काम आहे ते एक प्रकारे लहुजी साळवेंनी केलं होतं. किती मोठी गोष्ट आहे, क्रांतिकार्य एक भाग झाला आणि क्रांतिकारकांना प्रशिक्षण देणं, म्हणजे लहुजी साळवेंनी बेसिकली क्रांतिकार्याचं प्रशिक्षण दिलं होतं. आणि आता सत्तू नाईक नावाचे एक व्यक्तिमत्व होतं, ते जे आहेत त्या सत्तू नाईकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही आता काय करा, तुम्ही दरोडे वगैरे टाकताय सावकारांवर ते ठीक आहे, पण आता तुम्ही तुमची एनर्जी जी आहे, सावकार काही चांगल्या दशातला भाग नाही, पण हे जे सगळं तुम्ही करताय ते वासुदेव बळवंत फडके यांना मदत करा आणि हा तुमचा जो राग आहे हा ब्रिटिश विरोधी सुद्धा असू द्या. म्हणजेच सत्तू नाईक यांना देशसेवेकडे यांनीच वळवलं. म्हणजे बघा, त्यांनी वासुदेव बळवंत फडके यांना सरळ सरळ मदत करण्याचं धोरण होतं हे आपल्याला दिसून येतंय, कारण त्यांना एक तर प्रशिक्षण दिलं सत्तू नाईकांच्या मदतीने, सत्तू नाईकांना वासुदेव बळवंत फडकेंच्या मदतीला पाठवलं. उमाजी नाईक एक महत्वाचं व्यक्तिमत्व होतं, त्या उमाजींच्या मदतीला सत्तू नाईक गेले. आणि 1857 जे उठाव झाला त्याच्यात अनेक लोक सामील झालेले, त्यातल्या बऱ्याच लोकांना लहुजींनी प्रशिक्षित केलं होतं तालमीमध्ये. म्हणजेच एक प्रकारे प्रशिक्षकाचं काम हे लहुजी साळवेंनी केलेलं होतं. त्यामुळे क्रांतिकारक का आपण म्हणतो त्याचं हे कारण आहे, क्रांतिकारक तयार सुद्धा या व्यक्तिमत्वाने केलेले होते. आणि त्यानंतर जर म्हणायचं झालं तर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा ते अग्रेसर होते, असं नाही की ते फक्त क्रांतिकार्य करायचे. जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी एक मुहूर्तमेढ रोवली महिला शिक्षणाची,
म्हणून त्यांना आपण क्रांती सूर्य म्हणतो. बघा प्रत्येक समाजसुधारकाचं योगदान आहे, असं नाही की याचं आहे त्याचं नाही, किंवा एक व्यक्ती क्रांतिकार्य करते. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने योगदान दिलंय. लहुजी साळवेंनी क्रांतिकार्यामध्ये तर दिलेलंच आहे, पण त्याशिवाय सामाजिक कार्यामध्ये जशी महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली शिक्षणासाठी, मग आता इथे लहुजींनी स्वतःच्या पुतणीला पाठवलं. ही महत्वाची गोष्ट आहे. मुक्ता या त्यांच्या पुतणीला पाठवलं. या मुक्ताने पुढे अनेक चांगली शिक्षणामध्ये प्रगती केलेली होती आणि महात्मा फुलेंच्या शैक्षणिक कार्याला लहुजींनी भक्कमपणे मदत केली. आणि एवढंच नाही तर महात्मा फुले म्हणजे हे सक्रिय सहभाग होता यांचा, फक्त मी पाठिंबा देतोय असं नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग होता. जेव्हा जेव्हा महात्मा फुले किंवा सत्यशोधक समाजाची मिरवणूक वगैरे असायची, त्या कार्यक्रमाला लहुजी आपल्या तालीमबद्ध शिष्यांचं हजेरी लावायची, तालमीतल्या शिष्यांचं. म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुलेंना अनेक लोकांनी मदत केलेली, गोवंडे असतील, भिडे असतील, आता याच्यात लहुजी साळवे असतील, बरेच लोक. त्याच्यामध्ये एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे लहुजी साळवे, सक्रिय सहभाग हे आम्ही महत्वाचा मुद्दा मानतो. तर अशा पद्धतीने लहुजींनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या मागे ठामपणे उभे राहिले सामाजिक कार्यासाठी, क्रांतिकार्यासाठी. वासुदेव बळवंत फडकेंच्या मागे उभे राहिले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष तर बघितलंच आपण, त्यांनी वासुदेव बळवंत फडकेंना प्रशिक्षण दिलं. दुसरी गोष्ट काय केली तर दुसरी गोष्ट 1857 उठावासाठी अनेक क्रांतिकारकांना तयार सुद्धा केलं. त्यामुळे हे दोन महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत, या दोन महान व्यक्तिमत्वांचं आज पुण्यस्मरण आहे. तर आपल्याला ऑब्व्हियसली त्यांच्या योगदानाची आठवण ठेवावीच लागेल, म्हणून एक सगळे एक महत्वाच्या गोष्टी तुमच्यापुढे मी मांडल्या. तर आपण अशाच अपडेट तुम्हाला पोहोचवत राहूच. पण 8247 ऍप डाऊनलोड केलं नसेल तर ते ऍप डाऊनलोड करा. आणि येणाऱ्या आपल्या कंबाईन गट व गट क पूर्व परीक्षेच्या दृष्टीने आपली यशस्वी बॅच आहे बघा, ही 13 फेब्रुवारी पासून ऑलरेडी सुरू झालेली आहे. या बॅच मध्ये मी इतिहास आणि चालू घडामोडी हे दोन विषय तुमचे कव्हर करणार आहे. तर ही बॅच जी आहे ही 8 ते 11 आणि 1 ते 3 वेळामध्ये आहे. यासाठी माझा Y325 हा प्रोमो कोड वापरायला विसरू नका. आणि आपलं जे सेशन आहे सेशनला लाईक करा. जर तुम्ही Y325 प्रोमो कोड वापराल तर तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळेल. आणि या बॅचमध्ये इतिहास डिटेलमध्ये मी कव्हर करणार आहे, बाकीचे सगळे विषय तर कव्हर होतीलच तुमचे. आणि या आपल्या क्लासचं वैशिष्ट्य काय तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये या बॅचेस मिळतात. म्हणजे सगळे क्लास लाईव्ह होतात पण रेकॉर्डेड क्लास तुम्ही वर्षभर बघू शकता. चला तर थांबूया या ठिकाणी. धन्यवाद सगळ्यांना. आजचा दिवस चांगला जाऊ. ठीक आहे, चला सेशनला लाईक आणि शेअर करत राहा.